नमस्कार, मी किरण बहू चव्हाण, केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना या संदर्भात जे उद्दिष्ट आहेत आणि मुख्य उद्देश आहे तो केळी उत्पादक शेतकऱ्यांना रोप लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत जे जे प्रॉब्लेम येतात रोपाच्या बाबतीत, चुकीची रोपं देणं, बोगस औषधं, बोगस रोपं आणि हार्वेस्टिंगच्या दरम्यान जो व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट चालवली आहे त्या लूट थांबवण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेची आपण या स्थापना केली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं असेल, शेतकऱ्यांना रासायनिक खताचा कमी वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे कसं वळवता येईल ह्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी जो आजच्या सावकारांच्या चक्रव्यूहात जो अडकला आहे त्यातून शेतकऱ्यांची प्रगती कशाप्रकारे होईल हा मुख्य उद्देश घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 26 तालुके आणि त्यांचे तालुकाध्यक्ष, त्यांची पूर्ण बॉडी तयार झालेली आहे. आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या मालाला हमीभाव पाहिजे असेल तर आपण केळी उत्पादक शेतकरी संघाचा धागा व्हा, की जेणेकरून आपल्या जे समस्या आहेत, जे आपल्याला मानसिक गुलामगिरी आहे या प्रचंड समाजात आपल्याला लाभलेली आहे, आपल्यावर हे केलेली आहे, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी एकमेव पर्याय आपल्याला आहे की केळी उत्पादक शेतकरी संघाचं आपण सभासदत्व स्वीकारावं आणि येणारा काळ हा समृद्धीच्या दृष्टीनं कसा शेतकऱ्यांचा असेल हाच मुख्य उद्देश घेऊन आम्ही सध्याला केळी उत्पादक संघाची स्थापना केली आहे. धन्यवाद.